नमस्कार, कसे आहात सगळे। आज मी तुम्हाला आयुर्वेदिक काढा कसा बनवते हे दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी घेतले एक तमालपत्र, 5-6 गवती चहाची पानं, 1 इंच जेष्ठी मध ठेचून घेतलंय, 1 टेबलस्पून आळशी भाजलेली, 1 टेबलस्पून ओवा आणि 1/2 टीस्पून मिरपूड, 1/2 इंच अलं ठेचलेलं, 1/2 टीस्पून हळद आणि 1/2 टीस्पून सुंठ। इथे मी गूळ वापरलाय, तुम्हाला हवे तर तुम्ही मध वापरू शकता। आणि तुळशी अर्काचे 2 थेंब घालायचे, पण ते आपल्याला काढा उकळल्यानंतर घालायचे। इथे मी 1/2 लिटर उकळलेलं पाणी घेतलंय, त्यात मी सर्व जिन्नस घालणार आहे आणि त्यात 1/2 टीस्पून भाजलेल्या दालचिनीची पावडर घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। आता हे मी मंद आचेवर आधी एक उकळ घेणार आहे। एक उकळ आली की त्यात 3 लवंगा घालणार आहे आणि हा काढा चांगला रटरटून घेणार आहे मी। मोठ्या आचेवर आता उकळवायचा आहे आपल्याला हा। आपला काढा हा 25% आटल्यानंतर त्यात 2 थेंब फक्त तुळशी अर्क घालायचे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे। हा झाला आपला काढा तयार। हा आपण आता ग्लासात गाळून घेऊ। हा आपल्याला सकाळी 1 कप आणि रात्री 1 कप असं 2 वेळा घ्यायचा आहे। याने आपली इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग होते आणि रोगांशी लढण्यासाठी ताकद देते।